लंडनमध्ये आज थोडासा आरामाचा दिवस आहे, त्याचं कारण पाऊस पडत असल्यामुळे भारतीय संघाचा सराव नाहीये. परंतु या वातावरणात सुद्धा मी बाहेर पडलोय, अगदी रेनकोट सारखं घालून, छत्री बरोबर घेऊन. माझा मित्र सोबत आहे, हरीश जोशी. हे बघा मागं क्रिकेटर्स. परंतु त्या कारणाने मी इथं आलेलो नाहीये, एका खास माणसाला भेटायचं आहे. खरंच खास आहे, मला खूप आदर आहे त्यांच्याबद्दल. चला माझ्यासोबत. लंडनच्या रिचमंड नावाच्या भागामध्ये मी आलो आहे आणि या भागामध्ये एका खास माणसाला भेटायचं आहे. त्याचा पत्ता मला मिळाला आहे, शोधत शोधत निघालो आहे. मजा येते ही शोध घ्यायला सुद्धा, कारण अशी जेव्हा माणसं भेटतात, वेळ देतात, तेव्हा नक्कीच काहीतरी खास शिकायला मिळतं. हे घर आहे पॅट्रिक ईगर यांचं, सर्वोत्तम, जगातले सर्वोत्तम क्रिकेट फोटोग्राफर यांचं. England. No, your favorite pictures that you have. Yeah, you know. Pictures, okay. You see, there wasn't much from 83. I mean, the biggest moment in 83 final was when Viv Richards got caught on the boundary. By Kapil Dev. Yeah, and I've got a picture of him playing the shot, looking down the wicket. But it doesn't really say what went on, so I can't really count that. I could have prepared a list. So not 83, 87, Calcutta. Oh, I love that. Kali Charan. At the Oval against Australia. Okay. It was any of those, but it was, actually, I think I've even, have I got one in here? Kali Charan, right? Yeah. He was batting bat number 4 or 5. Mm-hmm. With two buttons open. And gosh, I remember that. Where was Lloydie? That was definitely my first. 1957 साली पॅट्रिक एगर यांनी पहिला फोटोग्राफ शाळेत असताना क्लिक केला, त्याची सुद्धा मेमरी त्यांनी जपून ठेवली आहे. याला म्हणतात जपणूक. ओ माय गॉड, दिस इज रिअली स्पेशल. कॅन यू सी? Yeah. Exxon too. I normally wear contact lenses these days, but I kind of didn't. पॅट्रिक ईगर यांच्या आपण घरी आलेलो आहे आणि हे असा माणूस आहे की ज्यांनी असंख्य क्रिकेटचे फोटोग्राफ्स काढले आणि कित्येक ॲशेसच्या टेस्ट मॅचेस कव्हर केल्या, ह्याची मेमरी ते त्यांनी आम्हाला दाखवली. आणि खरोखर इतके वर्ल्ड कप, म्हणजे 75 सालापासूनच हे वर्ल्ड कप मिस्टर ईगर यांनी कव्हर केलेले आहेत आणि त्यांची पुस्तकंसुद्धा, एक मेमरी ते आम्हाला उलगडून दाखवत होते आणि त्याच्या कथा सांगत होते. त्यामुळे हे भेट खरोखर लक्षात राहण्यासारखी आहे. मी अशा माणसाच्या घरी आलो आहे ज्यांचं नाव आहे पॅट्रिक ईगर. यांनी 325 टेस्ट मॅचचं कव्हरेज केलेलं आहे आणि हे जगातले सर्वोत्तम क्रिकेट फोटोग्राफर म्हणून मानले जातात. मिस्टर ईगर, व्हॉट अ प्लेजर, सच अ प्लेजर टॉकिंग टू यू. थँक्यू फॉर कमिंग. सुनंदन लेले, झी 24 तास, इंग्लंड.